ईबीआयच्या सगळ्या कथनात एक नंबर म्हणजे अनिल देशमुख असा जो गैरसमज पसरवण्यात आला त्याचा पर्दापाश झालेला आहे। अशा प्रकारच्या बातम्या पेरून कोणालाच फायदा होणार नाही, जे काय आहे ते नियमाने कायद्याने झालं पाहिजे। अलीकडच्या काळात काही गुन्हे दाखल झालेत ज्यामध्ये पुन्हा संभाषण पुढे आलेली आहेत, ज्यामध्ये एक नंबर म्हणजे मुंबईचे सीपी हे पुन्हा पुन्हा त्यात सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की अनिल देशमुख यांचा याच्याशी कोणताही संबंध नाही। सीबीआयच्या सगळ्या कथनात एक नंबर म्हणजे अनिल देशमुख असा जो गैरसमज पसरवण्यात आला त्याचा पर्दापाश झालेला आहे। स्पष्टपणाने दिसतं की त्यांच्या व्याख्येत आणि त्यांच्या भाषेत एक नंबर म्हणजे मुंबईचे सीपी होते आणि त्यामुळं अनिल देशमुखांना नाहक त्यात गोवलं गेलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अनिल देशमुख निष्पाप आहेत हे पुन्हा एकदा त्यामुळं सिद्ध होतं। असं आहे की त्या संदर्भात सीबीआयने क्लॅरिफिकेशनही दिलं आहे, ज्या व्यक्तींच्या नावाने ते काही जे काही कागद व्हायरल होत होते मला असं समजलं की जो काही एफ आय आर दाखल झाला आहे तो एफ आय आर त्यांच्याच सहीने दाखल झालेला आहे। आणि शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सी बी आय एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे आणि सी बी आयने ज्यावेळेसा एफ आय आर केला त्यानंतर ही सगळी केस वॉशिंग ऑफ एफ आय आर करता हायकोर्टात गेली, तिथं सुप्रीम कोर्टात गेली आणि दोन्ही ठिकाणी त्यांना काही यश मिळालेलं नाही, त्यामुळे इट हॅज स्टूड द स्क्रुटिनी ऑफ कोर्ट। म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या बातम्या पेरून कोणालाच फायदा होणार नाही, आता जे काय आहे ते नियमाने कायद्याने झालं पाहिजे। हा काही कुठल्या व्यक्तीचा प्रश्न नाही आहे, शेवटी कायद्याचा प्रश्न आहे, जे काही कायद्याने आहे ते होईल आणि मला असं वाटतं की यापेक्षा अधिक बोलण्याचं